केवढं उंचावर आलोय आम्ही. दिसलं तिकडे ते बघा, दिसलं तिकडे मागे किती सुंदर आहे बुद्धाची मूर्ती. मस्त सुंदर एकदम पेंटिंग सारखं दिसत आहे. ते कसं भजनी मंडळात वगैरे करते तसं. नमस्ते, मी अपर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अपर्णा लुगडे नवले. तर फ्रेंड्स, आज आहे आमचा चूसक हॉलिडेचा तिसरा डे. तर फ्रेंड्स, आज आहे ट्रीपचा तिसरा दिवस. चाललो आहोत बाहेर. आज ढगाळ वातावरण आहे आणि इकडे आहे आमच्या फ्रेंडची गाडी. इकडे बघा ईशिता, आम्ही निघालो. इकडे बसलेत लक्ष म्हणजे फुल फॅमिली मॅचिंग मॅचिंग. लेट्स गो. तर आता ही गाडी निघालेली आहे. मस्त वातावरण आहे बघा आजचं. थोडीशी थंडी पण आहे. तिकडं समोर समुद्र आहे मस्त दूरवर पसरलेला. काल आम्ही क्रूजवरून घरी आलो, त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला. संध्याकाळच्या जेवणासाठी फ्राईड राईस बनवला आणि चिकन करी बनवली होती. आणि त्यानंतर आजची सकाळ आहे. तर आता तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आज आम्ही काय काय करणार आहोत. हे आमची स्कायू कसं झोपलेली आहे कारमध्ये. आणि आम्ही चाललेलो आहोत आता बुद्ध टेम्पल बघायला. हे बघा किती छान नजारा आहे. आणि तुम्ही बघू शकता आता थोडं थोडं ऑटम सीझन चालू होत चाललेलं आहे. झाडांची पानं तुम्हाला पिवळी लाल दिसत असतील थोडी थोडी. हा, जास्तीत जास्त हिरवीगार आहेत पण थोडी थोडी दिसायला लागली. तर हे बघा आलेलं आहे टेम्पल. जवळून दाखवते मी. तर आम्ही कार पार्किंग करणार आहोत. इथे केलेली आहे कार पार्किंग. आलेलं आहे बुद्ध मंदिर. स्कायू चाललेली आहे रंगत रंगत मंदिराकडे. बघा समोर मंदिर मस्त. स्कायू आई गाय 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 गाय. आज आहे आमचा चूसक हॉलिडेचा तिसरा डे. तर आज आम्ही आलो आहोत बुद्ध मंदिर बघायला. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की किती मोठा बुद्ध आहे. तर हे बघा. तर मी तुम्हाला सगळं हळूहळू दाखवतेच हे मंदिर कसं आहे काय आहे ते. काय मस्त सुंदर एकदम पेंटिंग सारखं दिसत आहे. सगळे असे बेल्ट सारखे डिझाईन केलेलं आहे. इथून तुम्ही बघू शकता वा काय मस्त नजारा आहे. ओ सो ब्युटिफुल. आणि हे बघू शकता किती छान फिरत आहे. हे सगळे फिरत आहेत. तर माझ्या मागे बघा किती सुंदर व्ह्यू आहे. मी तुम्हाला दाखवते. ही आहे बुद्धाची मूर्ती. आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बघा केवढा सुंदर आहे. अतिशय सुंदर. इथे सगळे फोटो सेशन करत आहेत. आणि इथे आहे आमची स्कायू. आणि हे बघा बुद्धाची मूर्ती. ती घसरायला. तर आलेलो आहोत आणखीन एका मंदिराजवळ आलेलो आहोत. तर बघा फ्रेंड्स केवढं उंचावर आलोयत आम्ही. काय सुंदर नजारा इथून. आणि इथे आहे ते टेम्पल. इकडे आहे आमची स्कायू. आणि स्कायूच्या मागे आहेत खूप सारे कोरियन लोक. बघा
ना फ्रेंड्स, तिथे आहे ते मंदिर। आता आपण गेलो होतो ते आणि आता इथे आलो होतो आपण। तर बघा फ्रेंड्स, इथे हे अरेंज करून ठेवलंय। आपल्या इथं कसं भजनी मंडळात वगैरे करतात तसं इथे अरेंज करून ठेवलंय त्यांनी। आणि हे सगळे लावलेत त्यांनी, हे सगळे म्हणजे तुम्ही काही इच्छा बोलली असेल तर ते तिथं लावून ठेवतात। आणि इथे आहे मस्त सुंदर बुद्धाची मूर्ती। आणि हे सगळं लाकडामध्ये बनवलेलं आहे, सगळं सगळं। तर बघा फ्रेंड्स, तिथं गेलो होतो आपण, का तिथं पहिल्यांदा गेलो आपण? काय हो, दडवून सांगतो काय ना, प्रेमाने सांगा की प्रेमाने तिथे गेलो होतो आपण? त्यात पण प्रेम पाहिजे, यात पण प्रेम पाहिजे, तिथे गेलो होतो आपण। सांगितलंय ना आपण, आता तिथे गेलो होतो। बघा फ्रेंड्स, किती अतिशय सुंदर ती मूर्ती दिसत आहे इथून, अगदी ड्रोन कॅमेऱ्यातून शूट घेतल्यासारखं दिसतंय। आणि मागं एवढा मोठा भला मोठा समुद्र दूरवर पसरलेला, आणि छोटे छोटे डोंगर, काय मस्त नजारा आहे। अजून क्लोज करून दाखवलेलं आहे, तर चला। हे बघा, ते बघा दिसलं तिकडे मागे, गब्बसा की ते बघा दिसलं तिकडं मागे, किती सुंदर आहे मूर्ती। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा बुद्ध मंदिर कसं वाटला आम्हाला नक्की सांगा कमेंट करून। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।